जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जातेगाव फाटा खर्डा येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगीचे क्रेनच्या सहाय्याने हार घालून सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ व सर्व समाज बांधवांच्या हस्ते मोठे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे यांचा खर्डेकरांच्या वतीने खर्डा येथील जातेगाव फाटा येथे थांबवून मोठे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व समाजातील नागरिक सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर 40 दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषण सुरू आहेत. वडवणी तालुक्यातील 90% गावात साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाऊन सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहे. 14 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची संवाद सभा आंतरवाली सराटी येथे 100 एकर जागेमध्ये होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज खर्ड्यात स्वागतासाठी मोठी गर्दी असल्या कारणाने खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्याकरिता सामाजिक कार्यात तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व त्यांचे समर्थक सोनेगाव येथून खर्डा येथे 35 फोर व्हीलर गाड्यांचा ताफा घेऊन येताना आले होते. यांच्या वतीने भव्य असे स्वागत यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र TV24 साठी धनसिंग साळुंखे खर्डा. इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर. आर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100.